भारिप बहुजन महासंघाच्या सहयोगाने आरोग्य सेना केरळमधील नागरिकांना मदत करणार आहे. मात्र महाराष्ट्रातून केरळला दिल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावू नये अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केरळ राज्यात आलेल्या महापुरामुळे 10 लाख लोक 6,000 छावण्यांमध्ये राहत आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाकडून दिली जाणारी मदत कमी पडत आहे. राज्यातील अनेक नागरिक संस्था वस्तू आणि निधी स्वरूपात मदत करण्यास इच्छुक आहेत. मात्र नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर वस्तू व सेवा कर लावू नये अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या सहयोगी आरोग्य सेनेच्या वतीनं केरळमधील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. आरोग्य सेनेचे डॉक्टर अभिजित वैद्य यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, केरळ राज्यावर कोसळलेली आपत्ती अतिशय वाईट आहे. सध्या शासनाकडून मदत पुरवली जात असली तरी ती कमी पडत आहे. प्रत्येक आपत्तीवेळी महाराष्ट्र मदतीसाठी पुढे असतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक मदतीची माहिती घेऊन त्या स्वरूपात मदत करावी. केरळमध्ये सुमारे 17 लाख घरे पडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही घरे बांधून देण्याची जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्रातून केरळ येथे केल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावू नये. येत्या 30 ऑगस्टला आरोग्य सेनेचे पहिले पथक केरळला जाणार असून त्यानंतर गरजेनुसार आणखी पथके जातील असे अभिजित वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितलं. केरळामधली परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. जनतेला असणारं अपील करण्यात येत आहे की त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे. अनेक घरं त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत किंवा खाली पाडावी लागतील आणि पुन्हा रिबिल्ड करावी लागतील. जसा भूकंप होतो अशा वेळेस आपल्याला असणारं घरं पडलेली आपल्याला दिसतात, परंतु एखाद्या वेळेस पूर आला की त्यावेळेस घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला दिसतं. पण पाणी जसं ओसरत जातं तसं असणारं ही घरं कोसळतात अशी असणारी परिस्थिती आहे. चिखल अनेक घरामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. या चिखलामध्ये असणाऱ्या घरात वापरणारी भांडी असतील, कपडे असतील, हे सगळे वाहून गेलेले आहेत. लोकांकडून कपडे, ब्लँकेट्स, औषधं, बिस्किट्स, पाणी या गोष्टी मिळालेल्या आहेत. परंतु जे काही शासनामार्फत पुरवल्या जात आहे, म्हणजे एअर ड्रॉपिंग केलं जात आहे, ड्रायफ्रूट्स असेल किंवा असणारं सकस अन्नसुद्धा जे पुरवल्या जात आहे ते प्रॉपरली खाण्यासाठी ज्या प्लेट्स पाहिजेत त्याही नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी असणारी विनंती आहे, केरळाच्याही आणि महाराष्ट्राच्या अनेक लोकांना असणारं भरीव मदत त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातून असणारं आम्ही एवढी घरं बांधून देऊ असं असणारं जे आश्वासन जातं ते ह्यावेळेसही गेलं पाहिजे असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे. दुसरं असं या ठिकाणी की केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी जे जे मेजर इफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला त्यांनी असणारा अधिकार द्यावा, एक फंड निर्माण करण्याचं द्यावं, त्यांच्या अकाउंट्स व्यवस्थित असणारं पब्लिशाईज करावं आणि डायरेक्टली कलेक्टरना सुद्धा फंड्स गेले तर ते आम्हाला असं वाटतं की इमिजिएट डिस्पोजल करण्यापेक्षा जे काही लॉंग टर्म डेव्हलपमेंट त्या शहरामध्ये आणि त्या घरांची करायची किंवा त्या लोकांना रिहॅबिलिटेट करायचं जे आहे ते मला वाटतं अधिक त्या ठिकाणी झालं पाहिजे. मी असं त्या ठिकाणी मानतो आहे. या केंद्र शासनाला फक्त असं एकच वॉर्निंग असं देतो की त्यांनी मनमोहन सिंग असताना जावान जकात्रामध्ये असणाऱ्या ज्या पद्धतीने मदत पोचवली होती ती आता इंटरनॅशनल मदत आपल्याला येते असं चित्र पुन्हा असणारं उभं राहू नये. एक जे आपलं भारतीयांचं असणारं जे इमेज जकात्रा आणि लावा ह्या ठिकाणी भूकंप झाला होता ते जे झालेलं आहे त्याला तडा जाऊ नये एवढीच फक्त माझी असणारी विनंती आहे. याची दक्षता केंद्र शासनाने घ्यावी अशी विनंती आहे.